शेळकेंचं देखील समोर आलेलं आहे की जाताना प्रचाराला मोरांच्या कोणी जाऊन त्यांनी म्हटलं धमकी वजा मॅसेज असं आहे की साहेब जेव्हा मंचरला सभेला गेलो होतो तेव्हा तिथल्या आमदारांनी सगळ्यांना मंत्र्यांनी फोन करून सांगितलं होतं जायचं नाही जायचं नाही जायचं नाही. आता कसे पोलीसही त्यांच्या ताब्यात सगळे त्यांच्या ताब्यात पण लोकांची मतं तर लोकांच्या ताब्यात आहेत ना आणि गद्दारांना मतं द्यायची नाहीत असं महाराष्ट्रांनी ठरवलं आहे आणि तुम्ही जर असे दमदाटी करत सुटलात प्रत्येकाला तर अजून लोक चिडतील. तुझा कारखाना आहे का तुला बघतो घेतो आतमध्ये. आमच्या एका आमदाराने लिहिले अरे तुझ्यावर आय टी पडली नाही का अजून बसणारेच आतमध्ये म्हणजे आय टीची पण बातमी ह्यांनाच असते. राजकारणात हे असं राजकारण कधी बघितलेलं नाही आम्ही. तुम्ही तुम्ही ना राजकारणाच्या काही कथा ऐकायच्या असतील तर गडकरी साहेबांकडनं ऐका की कसं मोकळेपणा असायचा राजकारणामध्ये. असे कोट्या मनाची राजकारणी नव्हती तेव्हा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.